हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्व? मी पूनम. आज इतका सारा पसारा बघून तुम्हाला कल्पना आलीच असेल की आज मी काहीतरी डेकोरेशन करणार आहे. तर हो, आज मी गणपतीचं डेकोरेशन करणार आहे. तर गणपतीच्या डेकोरेशनसाठी मला ज्या काही गोष्टी हव्या होत्या त्या मी इथल्या एका शॉपमधून घेऊन आलेले आहे. आणि थोड्याफार ज्या काही गोष्टी आहेत त्या मागच्या वर्षी माझ्या बहिणीनं पाठवल्या होत्या माझ्यासाठी. तर हे सगळं साहित्य वापरून मी आणि माझी मुलगी आज डेकोरेशन करणार आहे. माझ्या पाठीमागं हा जो स्पेस दिसतोय इथं आम्ही गणपतीचं डेकोरेशन करत असतो, गणपतीचा मखर सजवत असतो. तर चला मी पटकन डेकोरेशनला सुरुवात करते. वेट आहे ना, हे मला देऊन देऊ ना, हे पहिला सेट करते तर मला असं वेट आहे ते त्याच्यावर हँग करते. ते लाईट आहे की नाही अजून त्याचं पण आपण सावकाश करू. पूर्वा मला एक बलून होल्डर पास कर. म्हणजे ना बघ, ह्याच्यावर असं हे कापड घातलं ना हे असं ब्लर छान दिसेल असं मला वाटतं. तो घेऊन या, हा मोठा पीस आहे. दोन माळ आहे मला ह्या साईडला आणि त्या साईडला, अशा दोन दोन साईडला लावायच्या. ही लावू का ही लावू बघ कुठे लावू. ऐक ना, कोणत्या लावू? ही साईडला लावू का ही साईडला लावू? आता नको बाळा, यू कॅन गो अँड पेंटिंग कर. Like half of our work, and now we're gonna work on the lower part, the place where we're gonna place Ganpati. So yeah, let's get started. Ganpati hit the time. Mm-hmm. The Granberry Protocol. What you thinking about? Me, it's a Ganpati bus fight, son. Tar ma he plain paiche ka vichar karale. Je it a design ali na. Yeah. Tar part ka set hona rita. No, you should sit in the middle. It'd be better, yeah, you know, put it on this fluffy spot right here. It's in the middle and it looks good. काय करू, हे थोडं अजून खाली घेऊ. इथं जर आलं ना इथं गणपती बसू शकतो. नाही नाही, पण इथं it looks it, no, I feel like we should put it in the middle right here. ठीक, because Ganpati is about the same size. इथं मग फ्रुट्स आणि स्वीट येणार ना. दुसरा डिझाईन करू ते. Well then how are you gonna open that door? Because we need all this. Really? Oh. Rangoli, no, like this. Rangoli means like this. Oh.
तर माझं आत्ताच गणपतीचं पूर्ण डेकोरेशन करून झालेलं आहे. मखर छान असा सजवून सुद्धा झालेला आहे. इथं थोडीफार मी गणपतीच्या पूजेची तयारीसुद्धा केली आहे की त्या दिवशी माझी खूप घाईघाई होणार नाही, तर पूजेची तयारीसुद्धा झालेली आहे. Can you turn on this light so we can see? हो. तर मी अशा छान माळा लावलेल्या आहेत फुलांच्या, त्यामुळं अगदी खूप छान डेकोरेशनला लुक आलेला आहे, खूप छान दिसतंय. हो चालेल, बंद. तू घेत लाईट बंद केल्यानंतर कसं दिसतंय? वाव, छान ना? नीतिक सुद्धा सांगते होते. पूजेच्या दिवशी आपण नारळ ठेवायचा आहे. आता ही जस्ट बेसिक तयारी आपली झालेली आहे. चिडित असेल आणि आपल्या सोडली मग आता ठेव पाणी. पाणी घालून ठेवायचं नंतर ऐका. मग हे कुठं ठेवायचं कारण तीन ते चार तासानंतर आमचं हे गणपतीचं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे. आणि गणपतीचं डेकोरेशन पूर्ण झाल्यानंतर खरंच खूप सुंदर दिसतंय. तर अशा पद्धतीनं गणरायाच्या आगमनाची तयारी तर आमची झालेलीच आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. थँक्स फॉर वॉचिंग.